बातमी राजकीय आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे. या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या आरोपांचा अजित पवारांनी खरपूस समाचार घेतला. तुम्ही आत्ता कुठे विरोधी पक्षनेते बनलात, तुम्हाला कुठे कोल्ड दिसलं आणि कुठं वॉर दिसलं कुणाला माहिती, अशा तिखट शब्दामध्ये अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समाचार घेतला आहे. काल आम्ही पाहिलं की खात्याचा संबंध नसताना उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे वित्त विभागाचा कारभार आहे त्यांनी वॉर रूम मध्ये राज्यातील प्रोजेक्ट बाबत आढावा घेतला. त्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतात तसा फायनान्स विभागाचा काही संबंध नसतो. म्हणजेच त्या वॉर रूम मध्ये आता कोल्ड वॉर सुरू झाला आहे आणि तो कोल्ड वॉर कुठल्या दिशेने जाईल याचा प्रत्यय कालच्या झालेल्या मंत्रालयातल्या बैठकीतून आपल्या सगळ्यांना दिसला असेल. मुख्यमंत्री हे पद वेगळंच आहे, त्यांना तो सगळा अधिकार आहे. आम्ही दोघांनी बैठका घेतल्या तरी फायनल निर्णय त्यांचाच आहे. तरी देखील कोल्ड वॉर चाललं, त्यांना उद्योग नाही. आता कुठं विरोधी पक्ष नेते झाले, कुठं ह्याला कोल्ड दिसलं आणि कुठलं वॉर दिसलं कोणाला माहिती. आणि त्या एकाला वाटतंय की ह्या दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा एका खुर्चीवर आहे मुख्यमंत्र्यांच्या. अरे आम्ही काय बेअक्कल आहे का? खुर्ची एक असेल तर दोघांचा डोळा तिथं घेऊन कसं काय चालेल? आणि ती खुर्ची भरलेली आहे ना बाबा, व्यक्ती बसलेली आहे. मला खरे काढायचं नव्हतं पण काय होतं, आम्ही बोललो नाही की एकच बाजू लोकांना दिसती आणि दुसरी बाजू दिसत नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे